That's right. Okay. So I welcome you all for this second practical day. And in the second practical day, we are going to talk about one more practical. Before going for second practical, the practical is anapurvi thodasa kalsada vagetho. Kalsa je practical dilo to reopen literature. Baryaj vidyarthyani ke practical jama kelela nahi. थोड्याफार विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअप वरती आणि काही लोकांनी ईमेल वरती सेंड केलेला आहे. पण तुम्हाला ते आज कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व मित्रांना सांगून द्या. यू गाईज हॅव टू सबमिट इट बाय टुडे बाय टिल 5 o'clock. 5 वाजेपर्यंत तुम्हाला ते आज सबमिट करायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत. आणि जर तुम्ही सबमिट नाही केलं तर त्याचे तुमचे मार्क्स जाणार आहेत. आणि तुम्हाला जो काही टॉपिक होता त्या संदर्भात मी तुम्हाला ते करायला सांगितलं होतं. त्यांना कोणाला कळालं नाही की कालचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावा. अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगितलं होतं. वेगळं सांगितलं होतं असं नाही. ओके, त्यानंतर आपण आजचा जो आपलं प्रॅक्टिकल आहे आज पण साधारणपणे आपल्याला 20-25 मिनिट खूप झाले. 20-25 मिनिटांमध्ये प्रॅक्टिकल मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला आजचं प्रॅक्टिकल उद्या साधारणपणे 12-1 वाजेपर्यंत जमा करायचं आहे. 1 वाजेपर्यंत आपण दिवस आणि 1 वाजता कदाचित उद्या आपलं लेक्चर बहुतेक आहे का नाही ते नंतर शेड्यूल मध्ये कळेलच तुम्हाला. तर आजचा जो टॉपिक आहे आपल्या प्रॅक्टिकलचा तो आहे रिसर्च डिझाईन. हा टॉपिक आपण प्रॅक्टिकल साठी घेतलेला आहे. तर मी रिसर्च डिझाईन अँड रिसर्च मेथॉलॉजी या विषयावरती साधारणपणे 1.5-2 तासाचं एक लेक्चर घेतलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की रिसर्च डिझाईन काय असतं, रिसर्च मेथॉलॉजी काय असतं. त्याप्रमाणे तुम्ही सर्व लोकांनी कसा यु नो लेक्चर पाहिलेलं आहे किंवा तुम्ही ते लेक्चर कधी पाहिले किंवा तुम्ही लोकांनी अटेंड केलेलं आहे त्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आजचं तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असू शकतो की सर ठीक आहे रिसर्च डिझाईन बद्दल आपण तुम्ही बोलताय पण प्रॅक्टिकलचा भाग त्याच्यामध्ये काय असणार आहे किंवा काय प्रॅक्टिकल आम्हाला करायचंय रिसर्च डिझाईनच्या बाबतीत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे आजच्या प्रॅक्टिकल संदर्भातली ती मी तुम्हाला आज सांगेन. जाता जाता आणखी एकदा ते रिपोर्ट करेन की काय नेमकं करायचं आहे आणि शेवटी त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुमच्या व्हॉट्सअपला टाकेन जेणेकरून तुम्हाला जे काही अब्सेंट मुलं आहेत अब्सेंटीची बरेचशी कारणं समोर येतात हळूहळू. काय अडचण नाहीये पण आपल्याला काही केलं तरी हा कोर्स कम्प्लीट करायचा आहे. नो डाऊट सिच्युएशन इज लिटल बिट डिफरंट दॅन द नॉर्मल सिच्युएशन पण कम्प्लीट तर करायचंच आहे. तर मी तुम्हाला आजच्या प्रॅक्टिकल मध्ये काय अपेक्षित आहे ते सांगतो. आपण त्या पहिल्या त्या दिवसाच्याच आपण पीपीटी ला जाऊयात जेणेकरून आपल्याला कळेल की नेमकं काय करायचं आणि तुम्हालाही कळेल. ज्यांना कोणाला अडचण आहे त्या लोकांनी लिहून घ्या. विशेष म्हणजे लिहून घ्या म्हणजे अडचण येणार नाही. साधे साधे प्रश्न आपल्याला पडतात आणि मग आपण थोडस कन्फ्युज होतो. आपण जे मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं होतं लेक्चरमध्ये रिसर्च डिझाईन अँड रिसर्च मेथॉलॉजी असा आपण एक ब्रॉड एरिया कव्हर केला होता. साधारणपणे आपल्याला त्याला 1.5-2 तास लागले होते. तर त्याच तोच आपला बेस आहे आणि त्याच्यावरतीच आपण आपलं रिसर्च डिझाईनचं प्रॅक्टिकल करणार आहोत. या प्रॅक्टिकल मध्ये माझ्याकडून तुम्हाला किंवा माझ्याकडून काय शिकणार किंवा तुमच्याकडून मी काय अपेक्षा करतोय याचं तुम्हाला एक मी थोडक्यात अंदाज देतो आणि त्यानंतर आपण या प्रॅक्टिकल कंटेंट लिहून घेऊयात. खर तर आपण ज्यावेळेस एखादं रिसर्च करतो प्रोजेक्ट करतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या आपण डिझाईन्स वापरतो रिसर्च डिझाईन्स वापरतो. रिसर्च डिझाईन्स कशा ठरतात. रिसर्च डिझाईन्सच्या तुमच्या टॉपिकचं जे काही टायटल आहे तुमच्या टॉपिकचं जे काही नेचर आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतात. तर ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक घेता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या टॉपिकचा थोडासा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की माझ्या टॉपिकसाठी हे या प्रकारचं डिझाईन हे सुटेबल आहे या प्रकारचं डिझाईन हे चांगलं आहे. तर या प्रकारचं तुम्हाला कुठल्या प्रकारचं शोधावं लागेल. आपण बरेचसे रिसर्च डिझाईनचे प्रकार पाहिलेले आहेत. मला वाटतं की रिसर्च डिझाईन म्हणजे नेमकं काय कसं निवडला तो या सर्व गोष्टी आपण त्याचा अर्थ वगैरे सगळं पाहिलेलं आहे. ओके, तर आजच्या या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय करायचंय रिसर्च डिझाईनचे जे काही टाईप्स आहेत रिसर्च डिझाईनचे बेसिकली जे काही टाईप्स आहेत त्याच्यावरती एक साधारणपणे 5 ते 7 पानाची असाइनमेंट लिहायची. लक्ष द्या रिसर्च डिझाईनचे जे काही तुमचं प्रॅक्टिकल आहे ते कोणतं असणार आहे. ह्याच्या जे काही प्रॅक्टिकल आहे जे रिसर्च डिझाईनचे टाईप्स आहेत बेसिकली देर आर 2 टाईप्स ऑफ रिसर्च डिझाईन क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह अँड 1 मोर इज देअर दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ दिस 2 and that is called what multi method or combo. So there are basically 3 types of research designs that we use in normal day or normal life. So quantitative research design ahe qualitative ahe and donin cha combination mante apan tyala mhanto multi method jo combo method design. So ya 3 basic
टाइपसेट, बेसिक टाइपसेट, याच्यावरती तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकल करायचंय. आणि प्रॅक्टिकल मध्ये काय करायचंय, तुम्हाला एक असाइनमेंट लिहायची. असाइनमेंट कशी असेल, साधारणपणे 5 ते 7 पानाची असेल. आणि त्याच्यामध्ये हे पॉईंट कव्हर होणं गरजेचं आहे. जे काय मेन टाइप्स आहेत, क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईन, क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईन आणि कॉम्बिनेशन मीन्स मल्टी मेथड रिसर्च डिझाईन, या तीनचा उल्लेख तर करायचाच आहे. पण या क्वांटिटेटिव्ह मध्ये क्वालिटेटिव्ह मध्ये सुद्धा सब टाइप्स आहेत. सब टाइप्स सुद्धा किंवा उपप्रकारांचा सुद्धा तुम्हाला आवर्जून उपयोग करायचा आहे किंवा उल्लेख करायचा आहे. तर काय आहे हे बघूयात आपण. क्वांटिटेटिव्ह तुम्ही बघितलंय डेटा इन नंबर, त्यानंतर क्वालिटेटिव्ह तुम्ही बघितलंय. त्यानंतर एक लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईन बद्दल लिहाल, त्यावेळेस त्याचे सगळे पॉइंट तुम्हाला या पीपीटी मध्ये मी दिलेले आहेत. बघा याच्यामध्ये काय टाइप्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च, सब टाइप्स दिलेत बघा. सर्वे रिसर्च, कोरिलेशनल रिसर्च आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च, हे सब टाइप्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. त्यानंतर क्वालिटेटिव्ह बघितले आपण. क्वालिटेटिव्ह सुद्धा मी एवढे सारे तुम्हाला प्रकार सांगितले होते त्या दिवशी. 1-to-1 इंटरव्ह्यू असेल, फोकस ग्रुप असेल, इथनोग्राफिक रिसर्च असेल, प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन असेल, रेकॉर्ड किपिंग असेल, केस स्टडी रिसर्च असेल, ह्या सर्व सब मेथडचा तुम्हाला इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे. मला लक्षात, तर या सर्व गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला उल्लेख करायचा आहे. त्यानंतर हे जे काय सब टाईप्स आपण 4 पाहिले होते, जे काय मेथड आहेत, क्वालिटेटिव्ह असेल, क्वांटिटेटिव्ह असेल किंवा कॉम्बो असेल, त्याच्यामध्ये बेसिकली 4 प्रकारामध्ये त्याची विभागणी केली आहे. डिस्क्रिप्टिव्ह, कोरिलेशनल, एक्सपेरिमेंटल अँड कॉस्टिक, याबद्दल तुम्हाला एक 6 ते 7 पानाची असाइनमेंट करायची आहे. आता तुम्ही लिहून घ्या असाइनमेंट, मी सांगतो तसे काय करायचे. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ, लिहून घ्या, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन इन डिटेल. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन इन डिटेल. त्याच्यामध्ये लिहा पहिले 3 मेजर टाइप्स लिहा. कुठले? क्वालिटेटिव्ह, दुसरी क्वांटिटेटिव्ह, तिसरी मल्टी मल्टी मेथड किंवा आपण त्याला कॉम्बिनेशन मेथड म्हणतो, ज्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही असणार आहे. हे झालं. त्यानंतर सब टाइप्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च, सब टाइप्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च, त्याच्या खालीच लिहायचं सब टाइप्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च. त्याच्यामध्ये पहिला असेल सर्वे रिसर्च, कोरिलेशनल रिसर्च अँड थर्ड वन एक्सपेरिमेंटल रिसर्च. हे झाले सब टाइप्स कोणाचे, क्वांटिटेटिव्हचे. नंतर क्वालिटेटिव्ह मध्ये हे जे काही प्रकार आहेत त्याचा स्क्रीनशॉट लिहून घ्या, वाटलं तर काढून घ्या, काय अडचण येणार नाही. 1-to-1 इंटरव्ह्यू, फोकस ग्रुप्स, इथनोग्राफिक रिसर्च, केस स्टडी रिसर्च, रेकॉर्ड किपिंग अँड प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन, हे क्वालिटेटिव्ह मध्ये करायचंय. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह याच्यासाठी हे काय मेथड जे आहेत ते 4 प्रकारमध्ये, सब प्रकारमध्ये डिवाइड केलेत. इथल्या सब टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन, और 4 मेजर सब टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन, 4 मेजर सब टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन. त्याच्यामध्ये लिहा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन, कोरिलेशनल रिसर्च डिझाईन, कोरिलेशनल रिसर्च डिझाईन, एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन आणि चौथा आहे कॉस्टी एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन, कॉस्टी एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. या 4 पद्धतीने या एवढ्या गोष्टींचं तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं, प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन लिहायचं लक्षात ठेवा. आणि हे मला तुम्ही उद्या साधारणपणे 1 वाजेपर्यंत आयदर मेल किंवा व्हॉट्सअपला पर्सनली टाका, पर्सनली टाका. आलं लक्षात? हे तुमचं प्रॅक्टिकल असेल. आता या प्रॅक्टिकल संदर्भात तुम्हाला जर काय अडचणी असतील तर त्या मला सांगा, मी होम स्क्रीनला येतोय परत. ओके, तर अशा प्रकारचं प्रॅक्टिकल तुम्हाला करायचंय. याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च डिझाईन बद्दल माहिती लिहायची. रिसर्च डिझाईनचे बेसिकली 3 प्रकार आहेत, पुन्हा एकदा रिपीट करतो मी जाता जाता. रिसर्च डिझाईनचे बेसिकली 3 प्रकार आहेत. पहिला आहे क्वांटिटेटिव्ह, दुसरा आहे क्वालिटेटिव्ह, तिसरा आहे मल्टी मेथड. हे 3 झाल्यानंतर आपण पुन्हा क्वांटिटेटिव्हचे सब टाइप्स बघणार आहोत.
क्वालिटेटिवचे सब टाइप्स बघणार आहोत आणि त्यानंतर या दोन्हीचे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह या दोन्हीचे चार सब प्रकार आहेत, मेजर म्हणजे महत्वाचे चार सब प्रकार आहेत. आणि त्यातले ते कुठले आहेत, डिस्क्रिप्टिव्ह असेल, एक्सपेरिमेंटल असेल, इन्फ्लुएन्शियल असेल, जे तुम्हाला कमी चार लिहून दिले. याबद्दल तुम्हाला एक असाइनमेंट लिहायचे साधारणपणे 6 ते 7 पानाची आणि ती असाइनमेंट तुम्हाला उद्या सकाळी 12 किंवा 1 सगळे दिवस आपण 1 वाजेपर्यंत मला मेल थ्रू जमा करायचे. मेल मी काल तुमच्या लोकांबरोबर शेअर केलेला आहे किंवा व्हॉट्सअपला पर्सनल पाठवायचे, ग्रुपवर नको पर्सनल पाठवायचे. तर ही आहे असाइनमेंट, हे आहे तुमचं प्रॅक्टिकल नंबर 2. मला वाटतं सर्वांना हे कळालं असेल. पुढं काय अडचणी असतील तर मला विचारा, अन्यथा आपण थांबूया. आहेत का काय अडचणी? कालची असाइनमेंट बऱ्याच लोकांनी जमा केलेली नाही, मी इथं माझ्याकडे टिक मार्क करून घेतोय कुणी जमा केली आहे कुणी जमा केली नाही. हा कालचं जे तुम्ही सांगितलं होतं ना सबमिशन होत, तर त्याच्यामध्ये असं सिक्वेन्स वगैरे हे करायचंय का की सुरुवातीला कसं टायटल सांगितलं तुम्ही, पहिले टायटल द्या त्याच्यानंतर मग नंतर समरी टाइप हे करायचं जे पण आपण टॉपिक चूज केलाय तो, आणि त्याच्यानंतर मग जे 5 बुक्स तुम्ही हे करणार आहे रेफर करणार आहे. आता समजा जर 5 बुक्स नाही मिळाले मला, 3 बुक्स म्हणजे अवेलेबल झाले, तर मग जेवढे मिळतील तेवढे करायचे आणि पेपर जे पण जे मिळेल तितकं. ठीक आहे ना? आणि नाही 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 शोधणार, हा नाही करणार आम्ही सर, फक्त म्हणजे आता टाइम थोडा बॉन्ड मुळ होतंय. तर ते झालं की मग म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजे जे मेन बॉडी आणि शेवटी कन्क्लुजन असं असं स्टेप असते असणार का? शेवट कसं करायचं? शेवटी शेवटी कसं करायचं? कन्क्लुजन लिया, काय तुम्हाला त्यात जाणवलं त्या टॉपिक संदर्भात. ओके, तुम्ही कशाच केलं आणि काय जाणवलं ते 4-5 ओळी मध्ये लिहून टाका. दॅट्स ऑल, 4-5 लाईन तरी नक. ओके ओके, थँक्यू सर. ओके, वेलकम. एनिथिंग एल्स दॅट यू वॉन्ट टू टेल? कोणाला अजून काय सांगायचं असेल तर सांगा, आणि नाही तर आपण थांबूया. ओके, थांबायचं मग आपण. ओके सर, थँक्यू. थांबू आज प्रॅक्टिकल उद्या 1 वाजेपर्यंत जमा करा सगळ्यांना. मी हिअर सर मी आणखी एक सर थोडस म्हणजे थोडं टाइम म्हणजे 1 असं संध्याकाळपर्यंत केलं तर चालेल ना? थोडं प्लीज दोन्ही एकत्र, दोन्ही एकत्र आज कालचं आणि आजच. 4 वाजेपर्यंत करा. ओके ओके, हा ओके ठीक आहे ओके चालेल. थँक्यू सर. So with this note, I'm going to stop the recording and I also request you